नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलर विराज SM ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज सुमोत्या अमावस्या 2023 ची माहिती घेणार आहोत. जी अमावस्या समोर येते त्या अमावस्येला सुमोती म्हणजेच सोमवारी आलेली अमावस्या असं म्हणतात. सुमोती अमावस्येला दानधर्माचं महत्त्व शास्त्रात सांगितलं गेलं आहे. महाशिवरात्रीच्या एकाच दिवसानंतर सोमवती अमावस्या येणार आहे. माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा अमावस्येच्या दिवशी केली जाते आणि त्यांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी भक्त कायम आतुर असलेले पाहायला मिळतात. सोमवती अमावस्येला माता पार्वती भगवान शिवासोबतच पिंपळाच्या झाडाचीही पूजा केली जाते. या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान केल्याने अक्षयपुण्य प्राप्त होते असं सांगितलं जातं. चला कधी आहे सोमवती अमावस्या? पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या रविवार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:19 सुरू होत आहे. अमावस्या तिथी 20 फेब्रुवारी सोमवार दुपारी 12:35 वैध असेल. अशा परिस्थितीत उदयस्थितीच्या मान्यतेनुसार माघ अमावस्या किंवा सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारीला आहे, म्हणजे ती सोमवारी येते म्हणजे सोमवती अमावस्या. 20 फेब्रुवारीला सोमवती अमावस्या सकाळी सूर्योदयापासून स्नान आणि दानधर्म सुरू होईल. या दिवशी सकाळी 6:56 ते 8:20 अमृत उत्तम शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर सकाळी 9:45 ते 11:10 शुभ मुहूर्त आहे. उत्तम शुभ मुहूर्तावर स्नान करून दान करणे उत्तम. चला तर मित्रांनो, काय आहे सुमोती अमावस्याचे महत्त्व ते आपण आता बघूयात. सुमोती अमावस्येच्या दिवशी स्नान करून दान केल्याने अक्षयपुण्य प्राप्त होते. भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. पिंपळाची पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद पण मिळतो. सोमवती अमावस्याला सकाळी स्नान करून पितरांना तर्पण पिंडदान किंवा श्राद्ध करावे, त्यामुळे पितरांना आनंद होतो आणि पितृदोषही दूर होतो. तरी भाविकांनी याचा सोमवतीचा अमावस्याचा लाभ घ्यावा.